नमस्कार मित्रांनो माय सपोर्टट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय आठ ऑक्टोबरपासून लागू सात ऑक्टोबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्टट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नांदेडपाठोपाठ नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात झालेल्या रुग्ण मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना परखड शब्दात टीका केली आहे या प्रकरणाची सी बी आय चौकशी व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे तसंच त्यांनी शिंदे सरकारवर एक हाप दोन फुल अशी टीकाही केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार वीस एकवीस खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ ताल केली जात आहे या योजनेत सहभागी झालेल्या कंपन्यांकडे दोनशे चोवीस कोटी रुपयांची थकबाकी असल्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला यावेळी त्यांनी विमा कंपन्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश दिले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगात सुनावणी झाली या सुनावणीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित होते निवडणूक आयोगात अजित पवार गटाने सर्वप्रथम याचिका दाखल केल्याने त्यांना युक्तिवादाची पहिल्यांदा संधी देण्यात आली कालची सुनावणी संपली असून यावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे त्या दिवशीही अजित पवार गटाला युक्तिवाद करता येणार आहे त्यानंतर वेळ असल्यास शरद पवार गटाला संधी दिली जाईल असं सांगितलं जातंय त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे शहरात डीजे आणि लेझर मुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्धार शुक्रवारी आंबेडकरी जनतेने केला आहे तसेच पुणे शहरासह राज्यातील विविध शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी जयंती डी जे आणि लेझरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी सर्वत्र जनजागृती करण्यात येणार आहे पुणे शहरातील संबंधित मंडळांमध्ये डी जे आणि लेझरचा वापर या वर्षीपासून बंद करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबविणे सुरू असल्याने गडचिरोलीसारख्या भागातील नक्षलवाद पूर्णपणे संपविण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला दिल्लीत आज येथील विज्ञान भवनात गृहमंत्रालयाने आयोजित केलेल्या डाव्या विचारसरणीमुळे निर्माण झालेल्या उग्रवादाच्या परिस्थितीबाबत आयोजित बैठकीत एकनाथ शिंदे बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र बेकायदेशीर आहे मुख्य प्रतोत आमच्यासोबत आहेत असा अजित पवार गटाने दावा केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे